नमस्कार, मी सरायमध आपण पाहत आहात एव्हनेक्स मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. कारण तुम्हाला मी इलॅबरेट करून सांगतो, मराठा आरक्षण ज्यावेळेस महाराष्ट्राला भेटलं होतं त्यावेळेस या आरक्षणासाठी जवळजवळ 12 कोटी लोक रस्त्यावर आले होते. त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 50 लोकांनी त्यांचा जीव दिला होता. त्याचा श्रेय आज ही सरकार कशी घेऊ शकते? गुन्हे पण दाखल केलेत आमच्या लोकांवर, गुन्हे तरी मागं घ्या. नुसतं बॅनर लावून जे घेत आहेत ते आरक्षण त्याच्यासाठी मागितलं होतं आम्ही, त्याच्यासाठी मागितलं होतं. तुम्हाला काय लोंबलं नाही ते सिंह पंडित यांच्या माध्यमातून हा भव्य लढत मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि तिथं बहुसंख्याक लोक ग्रामीण भागातले उपस्थित आहेत. विना काय काही गाडीची सोय न करता स्वधर्जावून आलेले आहेत, स्वतःच्या वर्षीनं आलेले आहेत, कोणाला बळजबरी न करता स्वतःच्या इच्छेने आले. पगार नाही, काय नाही, आमची खूप गरिबी आहे, शेती नाही, काय नाही, करूनच खातात आम्ही. पगार मिळाला तर आमची पगारच नाही केलेली असते. ते जे निर्माण पत्र होतं त्याच्याबद्दल काय बोलणं आपलं? ते कोणतं निर्माण पत्र जे दिलेलं होतं तुम्ही, तुम्हाला त्याची पगारी चालू झाली का? पगार चालूच नाही झाली. नुसतं ते आठ राहिले, आम्हाला त्याचं काहीच पगारी नाही, काय नसते, आठ राहिले वावर नाही, काय नसतं, करून खातो आम्ही. आमची खूप गरीब काय जायची गेट समोरून जे आपले युवक मित्र आहेत त्यांना विनंती आहे की माझ्यासारख्या महिलांना येऊ द्या. राग रे महाराज, वाज येणारी करून कटाळी. समोर प्रथम महिला राहणार आहेत, सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. सर्वात पुढे महिला चालणार आहेत, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि नंतर युवक मित्र सर्व हे सगळ्यात शेवटला चालतील. सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुणीही गडबड करू नका. जे युवक मित्र आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती आहे की महिलांना समोर चलू द्या. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक चलतील. भाजप जीवशे
44% भागात अजूनही प्यांगा झालेल्या नाहीत हे मी आज या तहसील प्रशासनाला महसूल प्रशासनाला यांचे निश्चून तुम्हाला सांगण्यासाठी येत आलो. आज सगळ्यांनी एसडीओला बोलत होतो मी थांबलो होतो त्याच्यासाठी की मी गेल्या आठवड्याच्या दौऱ्यात 3 दिवसांपूर्वी शुक्रवारी शनिवारी मी चक्कामेळा होतो माधवपूरला होतो. चक्कामेळ्याची छावणी चालू आहे, खडेगावची छावणी चालू आहे आणि उमापूरची छावणी चालू आहे. साधारणपणे या सगळ्या छावण्यांमध्ये जवळपास 7 ते 8 हजार जनावरं तिथं आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवळे तालुक्यातल्या 44% गावांमध्ये अजूनही प्यांगा झालेल्या नाहीये. महसूल मंडळ काय म्हणतं मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आज सातत्याने वर्तमानपत्रातल्या बातम्या येत्या पीक विमा दिलाच पाहिजे नाही तर आम्ही असं करू, पीक विमा दिलाच पाहिजे नाही तर आम्ही तसं करू. आपण हिता वाचून काय करणार आहे तुम्ही? पीक विम्याच्या संदर्भात याला कदाचित जर काही बोलायचं असेल तर तो अधिकार यांचा नाहीये. पीक विम्याच्या संदर्भात जर काही बोलायचं असेल तो अधिकार जिल्हाधिकाऱ्याचा नाहीये. पीक विम्याच्या संदर्भात जर काही निर्णय करायचा असेल तर तो अधिकार केवळ या बीड जिल्ह्यापुरतं देवळे तालुक्यापुरतं तो ओरिएंटल इन्शुरन्स कडे आहे. माझ्या साधारणपणे 7 बैठका झाल्या. पहिल्यांदा पूर्ण देवळे तालुक्यातली सोयाबीन वगळ लावलं, देवळे मंडळ आणि तापखेड मंडळ कापूस वगळ लावलं, तूर वगळली होती, पिंपळनेर मंडळ तूर वगळली होती, कापूस सोयाबीन वगळलं होतं. सातत्याने त्यांच्याबरोबर बैठका करत करत त्यांचे या महाराष्ट्राचे प्रमुख जे काय विनीता जोशी म्हणून सेंट्रल बिल्डिंग मध्ये त्यांच्याबरोबर बैठका करत तुम्हाला जे काय आलेले प्रमाणपत्र ते सांभाळून ठेवा आणि तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे this is
किती शिल्लक राहणार? अमर सिंहजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण काढला. आणि मी इथं सर्वप्रथम इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या विनंतीला मनाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व आमच्या माता भगिनी यांना मी साष्टांगाचा दंडवत सर्वप्रथम घालतो. कारण हा मोर्च आणि याच्यामध्ये असताना मांडल्या याच्या बाबतीत काही बांडवळ दिशाभूल लोकांची त्या ठिकाणी करताय. म्हणून मी सर्वप्रथम स्पष्ट करतो की या मोर्चामध्ये जी परंपरा आहे 11,000 पेक्षा जास्त लोकांना वृद्ध महिला पुरुष निराधारांना जे काही तुम्ही 8 महिन्यापूर्वी मंजुरी पत्र मोठा गाजा वाजा करून तुम्ही वाटप केले, तहसीलमध्ये कार्यक्रम झाला, गावावर गेले आहे सगळ्यांनी प्रत्येकी 1,000 रुपयापासून 3-3, 4,000 रुपये देणार आहे. या निराधाराकडनं त्या ठिकाणी घेतले आणि प्रमाणपत्र मंजुरी पत्र तुमचा पगार सुरू झाला म्हणून त्या ठिकाणी वाटप करण्यात आले. वाटप त्या ठिकाणी करण्यात आले. आजपर्यंत पगार पगार भेटत नाही. माझ्या मावळ्यांना माझी विनंती हात लक्षात घ्या. गावागावामध्ये चालणारे बांडवळ या माझ्या मावळ्यांची दिशाभूल करतात. म्हणायला लागले की बोलले ह्या मोर्चा मुळे होईना. मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही माझ्यासारखे एका तरुण कोणावर विश्वास ठेवून इथं तुम्ही आलात माझे जीवन प्राण असून तर जेवढे मंजुरी पत्र वाटले त्यांना सगळ्याला त्या ठिकाणी पगार सुरू केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. तुम्हाला भय देतो, विश्वास देतो आणि हीच मागणी आहे. तहसील प्रशासनाला हीच मागणी त्या ठिकाणी आहे की जेवढ्या मंजुरी देवळाच्या भेटीचं मात्र तुम्हाला मध्ये निवेदन सादर करताय. तालुक्यातील सर्व जनतेच्या निधीच्या प्रश्नस्मरणामध्ये निधीच्या मागण्याचं निवेदन त्या ठिकाणी तालुका प्रशासनाला नमस्कार. मी आनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट.